लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणोबा डेव्हलपर्स। सध्या सर्वत्र खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, ज्वारी आणि अन्य पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकांचा विमा भरून घेण्यासाठी शेतकरी CSC केंद्रावर जात आहेत, परंतु तेथे गेल्या 4 दिवसांपासून प्रधानमंत्री पीक विमा साईट चालत नाही। यामुळे शेतकऱ्यांसह CSC केंद्रचालक त्रस्त झाले आहेत। ही साईट ओपन झाली तर 7-12 आधार साईट लोड करून घेत नाही, त्यामुळे या तांत्रिक बिघाडीमुळे असंख्य शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून वंचित राहू शकतात। याकडे महाराष्ट्र शासन, कृषी विभाग तथा केंद्र सरकारचे संबंधित खाते लक्ष द्यायला अजिबात तयार नाही। यामुळे शेतकऱ्यांसह CSC केंद्रचालक त्रस्त झाले आहेत। परभणी जिल्ह्यात तर तीही प्रधान पीक विमा साईट अजिबात चालतच नाही। पीक विमा भरून घेण्यासाठी आता अवघे 5-6 दिवस उरले आहेत, त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनले असून सदर साईटमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावी अशी मागणी शेतकरी आणि CSE केंद्रचालक महाराष्ट्र आणि केंद्र शासनाकडे करू लागले आहेत। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे जे पीक फॉर्म आहेत ते भरते वेळेस प्रधानमंत्री पीक विमा जी साईट आहे ती गेली अनेक दिवस झालं बंद आहे। काही वेळा आधार व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम येत आहे, काही वेळेस 7-12 अपलोडिंगचा म्हणजे 7-12 व्हेरिफिकेशनचा, तर महाबुले हे पोर्टल पण चालत नाही। आणि काल 2 दिवस झालं साईट लॉग इन होत नाही, असा 15 दिवस झाला हा प्रॉब्लेम आहे। आणि जवळजवळ तारीख शेवटची होत आलेली आहे, अवघे 5 दिवस राहिलेत आणि अनेक शेतकऱ्यांचे पीक विमे भरायचे राहिलेले आहेत। शासनाने या साईटमध्ये वेळेतच दुरुस्ती करावी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने सहाय्य करावे अशी शासनाला विनंती आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी आनंद ढोणे, पाटील, परभणी। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।